अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नळ चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिवसेंदिवस गॅसची दरवाढ होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रातील महिलांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरखाली चुलमांडो आंदोलन केले। तसेच हे आंदोलन जामनेर तालुक्यातील नेरी येथील पेट्रोल पंपवर देखील करण्यात आले। याप्रसंगी चूल मांडून केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी प्रदेश सचिव वंदनाताई चौधरी, कळमसरा सरपंच अशोक चौधरी, नेरी येथील सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब पुंडलिक पाटील, नेरी येथील सरपंच कल्पनाबाई कुमावत, उपसरपंच निलेश भाऊ खोडपे, अविनाश वाघ, सागर कुमावत, राहुल राजपूत, गणेश पाटील, तुकाराम शेळके, ज्ञानेश्वर पाटील, आनंद पाटील, पवन पाटील, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होता। दिवसेंदिवस गॅसचे दर गगनाला भिडत आहे। फेब्रुवारी महिन्यातच सलग 3 वेळा ही दरवाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबळले मोडले आहे। गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले असून त्यामुळे अखेर चूल मांडो आंदोलन केल्याशिवाय आणि चूल मांडल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही। त्यातच भर म्हणजे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे ही वाढ झाल्याचा अजब दावा केला आहे। त्यामुळे संतापाची अधिकच भर पडली असून त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महिलांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली मोदींच्या पेट्रोल पंपावरील बॅनरखाली चूल मांडो आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे। नमस्कार, मी वंदना अशोक चौधरी, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव। आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेरी येथील पेट्रोल पंपावर सर्व जमलेलो आहोत। एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये आम्हाला मोदी सरकारने या उन्हात तापत उभं केलेलं आहे। याचं कारण असं की येत्या 3 महिन्यामध्ये मोदी सरकारने जवळजवळ 200 रुपयांची दरवाढ केलेली आहे। नुसती गॅसचीच नाही तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, यांचे सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत। आजच्या दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांची लूट चालवली आहे। खरं पाहिलं तर तिथं पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत। माझे बांधव एवढ्या 3-4 महिन्यापासून जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांचा जाहीर निषेध आम्ही सगळेजण व्यक्त करत आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांनी असतील किंवा पुरुष बंधुबंधत्व हे आमचं सगळ्यांचं बजेट जे असतं महिन्याचं ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे। फेब्रुवारी 4 फेब्रुवारीला मोदी सरकारने 25 रुपयाची दरवाढ केली, त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपयांची दरवाढ केली, त्याच्यानंतर 24 फेब्रुवारीला 25 रुपयांची दरवाढ केली। एकाच महिन्यात जवळजवळ 100 आणि येत्या 3 महिन्यात मागच्या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 200 रुपयांची दरवाढ मोदी सरकारने केलेली आहे। तर सर्वसामान्य महिलांनी काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, आज तसं पाहिलं तर आपण कुठल्या शतकाकडे वाटचाल करतो आहे, तसं पाहिलं तर जुन्या काळाची आता चूल पेटवायची आमच्यावर वेळ आलेली आहे। आणि हे सरकार फक्त खोट्या भूलथापा आणि आश्वासनांना बळी पाडून जे केंद्रामध्ये जे सरकार आलेलं आहे आमच्या सर्वसामान्यांचं गृहिणींचं कंबरडं मोडलेलं आहे। या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर गॅस दरवाढ जी आहे ती मागे झालीच पाहिजे। आमचं हे 3रं आंदोलन आहे, तरीसुद्धा या मोदी सरकारला अजून याची दखल घेतली जात नाही आहे, आमच्या गृहिणींची दखल घेतली जात नाही आहे। तर एवढं बोलते आणि जाहीर सरकारचा निषेध करतो, केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो। अंगात आला आहे तर आमच्या गावी चुला चेटवायचो आहे, कमी कर ना सरला तुम्ही। आणि शेतकरी मजूर हातमजूरवाले आहेत, हे गॅस कमी झालाच पाहिजे आणि काय करायचं। मी आबासाहेब पुंडलिक पाटील, मोदी सरकारला एकच विनंती आहे, ज्यावेळेस $145 एक बॅरल मिळत होता त्यावेळेस 60 रुपये पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर येत होते, आणि आता $65 असल्यावर $145 एक बॅरल मिळत होता त्यावेळेस 60 रुपये पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर येत होते, आणि आता $65 असल्यावर एक बॅरलचा क्रूड ऑइलचा भाव तुम्ही 100 रुपये भाव केला, असं कसं तंत्र तुमचं अर्थतंत्र आहे? आणि डिझेलचे आहे, पेट्रोलचे आहे, गॅसचे भाव कमी झालेच पाहिजे। तुम्ही गरिबांना गॅस हंड्या फुकट दिल्या, 100 रुपयात दिल्या, फुकट दिल्या, पण गॅस भरण्यासाठी तर पैसे पाहिजे त्यांच्याकडे।
त्यांनी पैसे कुठून आणावं? हे चूल पेटावं लागते त्यांना काय? आणि विकास विकास कसला हो विकास? कशाला विकास म्हणतात तुम्ही? हेच मला कळत नाही. आणि दर वाढ कमी करावी हीच आव्हान तुम्हाला. अशोक चौधरी, सरपंच कळमसरा. मोदी सरकारने लोकांना भरपूर आश्वासनं आणि खूप मोठे मोठे स्वप्न दाखवून लोकांचा भ्रम निरास केलेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये या माणसानं देश डबघाईला कसा जाईल याकडे वाटतं त्याची चालू आहे. आणि सरकारी ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्या, त्या नफ्यात असूनसुद्धा त्या विक्री करण्याचं एकच सत्र त्या माणसानं चालू केलेलं आहे. एवढं विकूनसुद्धा त्याला पेट्रोल आणि डिझेल, गॅस यांच्या किमती का वाढवायला लागतात याचं कारण अद्याप कोणाला कळू शकलेलं नाही. आणि देश फक्त दोनच लोक चालवत आहे, मोदी आणि शाह. बाकीचं अर्थमंत्र्यालय काही काम नाही. हे सांगतील त्याप्रमाणे भाववाढ चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यासाठी जनतेनं जागरूक होण्याची गरज निर्माण झालेली आहे. नंतर सर्वसामान्य माणूस, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. हे टाळायचं असेल तर या सरकारला थोडी लाज शरम वाटत असेल तर त्यांनी तत्काळ गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ आणि डिझेल दरवाढ थांबवली पाहिजे असं मी मत व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.